प्रदूषण नियंत्रण मंडळ MIDC प्रशासन आणि MECCच्या पदाधिकाऱ्यांनी वाळूज MIDCतील CETPच्या भूखंडाची पाहणी केली आहे. वाळूज MIDCतील CETPच्या मोकळ्या भूखंडाला तार कुंपण लावण्यासह या ठिकाणी केर कचरा टाकणाऱ्या उद्योजक आणि ग्रामपंचायती तसेच रुग्णालयाला नोटीस बजावण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तत्पूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ MIDC प्रशासन आणि MECCच्या पदाधिकाऱ्यांनी या भूखंडाची पाहणी केली. वाळूज औद्योगिक परिसरातील मेटलमॅन कंपनी लगतचा भूखंड MIDCने CETPच्या प्रकल्पासाठी दिला आहे. या भूखंडावर गेल्या 5 ते 6 वर्षांपासून वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे. सध्या या ठिकाणी मोठमोठे कचऱ्याचे ढिगार साचले आहेत. या डम्पिंग ग्राउंडवर बजाजनगर वडगाव परिसरातील नागरी वसाहती, हॉटेल चालक, रुग्णालय तसेच औद्योगिक परिसरातील केर कचरा खुलेआम टाकला जात आहे. आता पावसामुळे हा कचरा कुजला असून या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निकाली काढण्यात यावा यासाठी MECCने पुढाकार घेऊन सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि MIDCच्या अधिकाऱ्यांची मेटलमॅन कंपनीत बैठक घेतली. MIDCचे अधीक्षक अभियंता सुनील नागे, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, सहाय्यक अभियंता BS दीपके, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ गजानन खडकीकर, रविराज पाटील यांनी डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन पाहणी केली.